एबीपी मराठीच्या दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपुरात हवाला व्यावसायिकांच्या अनेक ठिकाणांवर छापा मारून पोलिसांची कारवाई, तब्बल 84 लाखांची रोकड केली जप्त. बुटीबोरीतून बेपत्ता झालेल्या महिलेचा संशयास्पद मृत्यू, अमरावतीतील शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या जुन्या इमारतीजवळ आढळला मृतदेह. आणि नागपुरातील एम्प्रेस मॉल मध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा, संचालकासह 38 लोकांना अटक. सविस्तर वृत्त. नागपूर पोलिसांनी हवाला रकमेशी निगडीत व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाई करत इतवारी स्थित भूतडा चेंबर इथून हवालाची 84 लाख रुपयांची रोकड जप्त केली. ही कारवाई परिमंडळ 3 अंतर्गत करण्यात आली. शुक्रवारी दुपारपासून सुरू झालेल्या या कारवाईत रात्री उशिरापर्यंत अनेक ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. यात जप्त करण्यात आलेली 84 लाखांची रक्कम हवालाची असल्याचं सांगण्यात येत आहे. अचानक करण्यात आलेल्या या कारवाईमुळे हवाला व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ माजली आहे. या कारवाई दरम्यान रोख रक्कम नगदी मिळाल्यामुळे पोलिसांनी आयकर विभागालाही घटनास्थळी पाचारण केले होते. रात्री उशिरापर्यंत पोलीस व प्राप्तिकर विभागाचे अधिकारी हवाला व्यावसायिकांच्या ठिकाणी छापा मारून झाडाझडती घेत होते. नागपूरच्या बुटीबोरीतून बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह अमरावती शहरातील शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या मागच्या जुन्या इमारतीजवळ संशयास्पद अवस्थेत आढळून आला. घटनास्थळी तिची 2 लहान मुलेही सापडली, ज्यांना गाडगे नगर पोलिसांनी चाइल्ड लाईनला सोपवले. मृत तनुश्री सागर कानुके ही बुटीबोरी येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. महाविद्यालयाजवळ मृतदेह आढळल्याची बातमी मिळताच गाडगेनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार आसाराम चोरमले हे पथकासह तिथे पोहोचले. पोलिसांनी पंचनामा केला तेव्हा महिलेच्या मृतदेहाजवळ 10 महिन्याची मुलगी खेळत होती. महिलेच्या शरीरावर जखमेचे कोणतेही चिन्ह नव्हते. शेवटी महिलेचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला तपास सुरू असताना काही वेळाने एक 4 वर्षाचा मुलगाही तेथे पोहोचला, ज्याने स्वतःचे नाव रुद्र सांगितले तर मृत महिला त्याची आई तनुश्री आहे असे सांगितले. तर केतकी ही मुलगी 10 महिन्याची आहे. त्यांचे कुटुंब गौडखेडा बुटीबोरी येथे राहते. वडील सागर कार्लुंके यांच्याशी झालेल्या भांडणामुळे आई तनुश्रीने त्यांना तेथे आणले, मात्र तनुश्रीच्या मृत्यूचे कारण गूढच राहिले. ठाणेदार आसाराम चोरमले तेथून तातडीने नागपुरातील बुटीबोरीकडे रवाना झाले. येथे पोलीस पाटील यांच्या मदतीने महिलेच्या कुटुंबाचा शोध लागला. महिलेचा पती सागर याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की पती पत्नी मजदुरी करतात. गुरुवारी घरच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला, त्यानंतर अचानक तनुश्री 2 मुलांसह बेपत्ता झाली. या प्रकरणी सागरने बुटीबोरी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रारही दाखल केली आहे. त्याला घेऊन पोलीस अमरावतीला आले असून तनुश्रीच्या पोस्टमार्टम रिपोर्टनंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. नागपूरच्या गांधीसागर परिसरातील एम्प्रेस मॉलमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा मारून पार्लरच्या संचालकासह 38 लोकांना आपल्या ताब्यात घेतले. एम्प्रेस मॉलच्या 3rd मजल्यावर द हाईडआउट लाउंज अँड रेस्टॉरंट इथे हे हुक्का पार्लर सुरू होतं. DCP गजानन राजमाने यांना बुधवारी रात्री या हुक्का पार्लरबद्दल माहिती मिळाली. त्यांच्या आदेशानुसार गणेशपेठ पोलिसांनी रात्री 9:30 दरम्यान या ठिकाणी छापा मारला व पार्लरचे संचालक योगेश नारायण किरणापुरे, त्याचा भाऊ वैभव किरणापुरे व इतर हुक्का पार्टी करताना आढळले. पोलिसांनी किरणापुरे बंधू, त्यांचे मित्र, ग्राहक तसेच पार्लरमध्ये काम करणारे कर्मचारी अशा 38 लोकांना आपल्या ताब्यात घेतले. येथील अधिकांश लोक हुक्क्यासोबत दारूचंही सेवन करत होते. पोलीस या सर्व लोकांना व पार्लरमध्ये मिळालेली रोख रक्कम 19,000 रुपये घेऊन पोलीस ठाण्यात घेऊन आले. या सर्वांविरुद्ध दारूबंदी कायदा, सिगरेट आणि तंबाखू उत्पादन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सकरदारा पोलीस ठाण्याअंतर्गत हुंड्यासाठी लग्नास नकार देणाऱ्या तरुणीचा तिच्या मंगेतरकडून सोशल साईटवर छळ करण्यात आला. तत्पूर्वी मुलीला लग्नाचे आश्वासन देऊन पचमडी इथे नेले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला. राहुल अमृत खरे असे आरोपीचे नाव असून तो सकरदारा येथील रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणी आणि राहुल एकाच वस्तीत राहतात, मात्र फेसबुकवरून त्यांची ओळख झाली. राहुल हा एका खासगी रुग्णालयात तंत्रज्ञ आहे तर पीडित मुलगी जिम ट्रेनर म्हणून काम करते. सुरुवातीला दोघांची मैत्री झाली आणि नंतर लवकरच प्रेमसंबंध निर्माण झाले.
राहुलने पीडितेला लग्नाचे आश्वासन दिल्याचा आरोप आहे. पीडितेने होकार देत कुटुंबियांची समजूत घातली. दोघांच्या कुटुंबियांनी लग्नाला संमती दिली. यानंतर राहुल आणि पीडित तरुणीमध्ये दुरावा वाढला. काही दिवसानंतर राहुलने पीडितेला फिरण्याच्या बहाणे पचमडी येथे नेले आणि तेथील हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार केला. परत आल्यावर दोघांच्या कुटुंबियांनी लग्नाची तारीख मिळाल्याची चर्चा सुरू केली. राहुलच्या कुटुंबियांनी 2 लाख रुपये हुंडा मागितल्याचे सांगण्यात आले. हुंड्याबाबत ऐकून पीडितेने लग्नास नकार दिला. यामुळे राहुलला राग आला आणि त्याने सोशल साईट्सवर पीडितेच्या प्रोफाईलवर अश्लील कमेंट करण्यास सुरुवात केली. त्याने असे करणे बंद केल्यावर त्याने पीडितेला धमक्या देण्यास सुरुवात केली. अखेर पीडितेने नाराज होऊन पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची? भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक, नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. माजी आमदार अनंतराव देवसरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर प्रामुख्याने उपस्थित होत्या. दरम्यान, देशात वाढत असणाऱ्या हिंसेबद्दल आणि खरंच या देशात संविधान पाळल्या जात आहे का या विषयांवर ठाकूर यांनी चर्चा केली. आणि बोळा घालून मग त्या ठिकाणी हिंसा वाढवायला लागलं आणि हिंसा वाढवण्याचं काम आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात. आपलं संविधान, एकीकडे आपण संविधान दिवस मनवतोय, दुसरीकडे आपण म्हणतोय की नाही रामच माझा धर्म आहे, पण माझा धर्म तिरंगा राहायला पाहिजे की नाही राहायला पाहिजे, तो काय पाहिजे? धर्म तुम्हाला आणि मला दोन वेगळ्या आकारांमध्ये, दोन वेगळ्या रंगांमध्ये मिटवणारा धर्म पाहिजे की तुम्हाला आणि मला एकत्र ठेवणारा रंग पाहिजे? काय झालं? शिवाजीराव काका बोलले की अमरावतीत काय झालं? आज संविधान दिवस आहे, आज एकोप्याचा दिवस आहे, कारण आज आपण अनंतराव काकांना या ठिकाणी आठवण करतो आहे. आणि या दिवशी या गोष्टी जर मी बोलली नाही आणि संविधान दिवस मनवण्यासाठी मला 1 तास त्या ठिकाणी उशीर झाला, तर मला लोकयेची वाट बघावी लागली. 12 तारखेला अमरावतीला मोर्चा निघाला आणि नाही त्या गोष्टी घडल्या. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला मी अमरावतीला पोहोचले, मी फेसबुक लाईव्ह केलं आणि खालची कमेंट्स ज्यावेळेला मी बघितले, त्यावेळेला मी म्हटलं काय चाललंय माझ्या देशात. विदर्भ राज्य पार्टीतर्फे आरोप करण्यात आलाय की पश्चिम महाराष्ट्रातील नेते विदर्भाचा द्वेष करतात, हे पुन्हा एकदा दिसून आलं. विशेष म्हणजे विदर्भात 62 आमदार असून सुद्धा त्यांच्यात एकता नसल्यामुळे ते विदर्भावर अन्याय करणाऱ्यांविरुद्ध आपलं तोंड उघडण्यास असमर्थ असून हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये न होणे हे निंदनीय आहे. विदर्भ राज्य पार्टीचे अध्यक्ष अरुण केदार म्हणाले की कोरोनाची तिसरी संभाव्य लाट व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बरी नसलेली तब्येत या दोन कारणांमुळे उपराजधानीत होणारं हिवाळी अधिवेशन मुंबईत हलवण्यात आलं.
दरवर्षी हे अधिवेशन नागपुरात होत असल्यामुळे विदर्भातील अनेक समस्यांवर चर्चा होते, मात्र यंदा महाविकास आघाडी सरकारला हे नको असून त्यांना बहुधा कळून चुकलंय की विदर्भातील जनता विविध समस्यांना घेऊन त्यांच्यावर समस्यांची तोफ डागतील. केदार हेही म्हणाले की विदर्भात यंदा अधिवेशन होऊ द्यायचे नाही हा पूर्वनियोजित कट होता, त्यासाठी त्यांनी सुरुवातीला विदर्भवाद्यांना शांत करण्यासाठी 7 डिसेंबरची घोषणा केली. त्यानंतर सांगण्यात आले की 22 डिसेंबरपासून हे अधिवेशन घेण्यात येईल आणि आता तर हे अधिवेशनच रद्द करून टाकलं. हा संपूर्णपणे विदर्भावर अन्याय असून नागपूर कराराचं उल्लंघन याद्वारे केलं जात आहे. त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे स्वतंत्र विदर्भ मागणीच्या नावावर राजकारण करून निवडून येणारे आमदार आता मात्र तोंडाला कुलूप लावून बसले. यात विरोधी पक्षातील नेत्यांचाही समावेश आहे. आधीच कोरोनामुळे मागील 2 वर्षांपासून विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान झालं आहे. आता सर्वत्र शाळा महाविद्यालय सुरू झाले आहेत, तर एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. एसटी सेवा बंद झाल्यामुळे रामटेक तालुक्यातील विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत असून बस सेवा कधी सुरू करणार या संबंधी ते प्रश्न विचारत आहेत. आपापल्या गावात प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी करवाही, बेलदा व देवलापार इथे जावं लागतं. त्यामुळे मानव विकास कार्यक्रमांतर्गत शासनाद्वारे सुरू करण्यात आलेली निळी बस विद्यार्थ्यांसाठी उपयोगी होती, मात्र आता एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शिक्षणाचे दरवाजे या विद्यार्थ्यांसाठी बंद झाले असून हे विद्यार्थी शाळेऐवजी नाईलाजाने मजुरी करायला शेतात जात आहेत. या अधिकांश आदिवासी विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नसून मोबाईल नेटवर्कची ही मोठी समस्या या परिसरात भेडसावत असते, त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचाही ते फायदा घेऊ शकत नाही. एवढंच काय तर शाळेत होणाऱ्या परीक्षाही ते बस बंद असल्यामुळे देऊ शकत नाही. विदर्भात 6 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आहेत, मात्र कोणत्याही प्रशासकीय कामासाठी विद्यार्थ्यांना अधिकाऱ्यांसह मुंबईला जावे लागते. एकीकडे मुंबईतील वैद्यकीय संचालक कार्यालयाचे चक्र लावून वेळेचा अपव्यय होतो, तर दुसरीकडे पैसा तर खर्च होतोच. ही समस्या सोडवण्यासाठी आता शासनाने नागपुरात सहकार कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील 20 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांपैकी 6 विदर्भात आहेत. यामध्ये अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया आणि नागपूर येथील मेडिकल आणि मेयोचा समावेश आहे. सर्व रुग्णालयांमध्ये सुमारे 1000 खाटा आहेत, 10000 जास्त कर्मचारी आहेत, त्याचप्रमाणे 1500 निवासी डॉक्टर आणि 4000 परिचारिका आहेत. प्रशासकीय कामाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांनाही मुंबईला जावे लागते. आता वैद्यकीय सहकार विभागीय कार्यालय सुरू झाल्याने मोठा दिलासा मिळणार आहे, तसेच समस्या वेळेत सोडवता येतील त्यासाठी लवकरच सहकारी नियुक्त करण्यात येणार आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सहसंचालक कार्यालय सुरू होणार असले तरी आतापासूनच सहचालकाबाबत उत्सुकता वाढली आहे. सरकारकडून विदर्भातीलच अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवली जाऊ शकते. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.